साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या गुढीपाडवा या सणानिमित्त आज पुणेकरांनी सोनं खरेदी करण्यासाठी गर्दी केली. एकीकडे सोन्याचे भाव अक्षरशः गगनाला भिडले असताना देखील पुणेकर आजच्या या दिवसाचे औचित्य साधत सोनं खरेदी करताना पाहायला मिळत आहेत. पुण्यातील एका सोन्याच्या दुकानातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी, पाहूया. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणारा गुढीपाडवा, ज्या गुढीपाडव्याला हिंदू धर्मामध्ये आनंदी साधरणाचं महत्त्व आहे आणि याच दिवसाचं औचित्य साधत जे आहे ते अनेक पुणेकर सोनं खरेदी करत असतात. आणि आजच्या दिवशी जे ते सोनं खरेदी केल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये भरभराट जे आहे ते आपल्या घरामध्ये होते अशी जी भावना आहे, या भावनेच्या प्रती जे आहे ते सगळे पुणेकर नागरिक आज पुण्यातील मुख्य अशा लक्ष्मी रोडवरील सोन्याच्या दुकानांमध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करत असल्याचं पाहायला मिळतं आहे. आपण आता अशाच एका दुकानामध्ये आहोत आणि त्या दुकानामध्ये अशाच प्रकारे जी आहे ती सोनं खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते. खरं तर सोन्याचे भाव जे आहेत ते गेल्या काही दिवसांपासून अक्षरशः गगनाला भिडलेले आहेत. जवळपास 71-72 हजार रुपयाच्या सुमारास सोने जे आहे ते झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये देखील सोन्याची खरेदी करण्यासाठी जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक सध्या शहरभरातील लक्ष्मी रोडवरती येत आहेत आणि सोने खरेदी करत आहेत असे चित्र जे आहे ते पाहायला मिळत आहे. आपल्यासोबत काही पुण्यातील नागरिक आहेत, काही दुकानातील व्यक्ती आहेत. काय सांगाल, कशी खरेदी करत आहेत, लोक येत आहेत, कशा प्रमाणामध्ये मागच्या वेळेसारखा प्रतिसाद आहे की कमी आहे, काय सांगाल? ॲक्च्युली आता सध्या रेट जरी वाढला असेल तरीसुद्धा गुढीपाडव्याला लोक आवर्जून खरेदी करतात, कारण हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. तर लोक आवर्जून सोनं खरेदी करायला येतातच गुढीपाडव्याच्या निमित्ताने आणि चांगला प्रतिसाद आहे, कारण सोन्याची इन्व्हेस्टमेंट केव्हाही आपल्याला उपयोगी पडते, त्यामुळे सोन्यामध्ये आवर्जून लोक इन्व्हेस्टमेंट करतात. काही नागरिक पण आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूयात. सोन्याचे भाव इतके वाढले आहेत तरी पण गुढीपाडवा आहे, आज सण साजरा करायचा आहे, सोनं खरेदी करून मुहूर्त आहे म्हणून घ्यायचं. दरवर्षी घेतो त्यामुळे यावर्षी पण घेतो. पण रे, भाव वाढला असताना सुद्धा वाढलाय, पण काही प्रथा आहे तर घ्यावं म्हणून घेतो. आजच्या दिवशी जर का आपण सोनं घेतलं तर भरभराट जी आहे ती वर्षभर होते अशा प्रकारची भावना या सगळ्या नागरिकांची आहे. रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे. सोने खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी जमलेली आहे. गुढीपाडव्यानिमित्त सोनं खरेदी केलं जात आहे. पुणेकरांची ही गर्दी आपण पाहतोय. सोन्याच्या दुकानांमध्ये गर्दी ही जमली आहे.